नमस्कार, सुजन संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे. लहान मुलांना उपयुक्त अशा बऱ्याचशा वस्तूंचे प्रोडक्ट रिव्ह्यू पाहिलेले आहे आणि आपण त्याचं अनबॉक्सिंगही करून पाहिलेलं आहे. आज आपण लहान मुलांना अर्ली लर्निंगसाठी 12 पुस्तकांचा सेट अगदी छान असा आलेला आहे. हा मी ऑनलाईन मागवला आहे ॲमेझॉन. त्याचा अनबॉक्सिंग करूया आणि त्याचा रिव्ह्यू पाहूया. जर तुम्हाला हा सेट पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून तुम्ही तो मागवून घेऊ शकता. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या योग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायलाही विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंटही करा. हा 12 पुस्तकांचा सेट आहे तो मी ॲमेझॉनवरून मागवलेला आहे. आज मला याचं पार्सल मिळालेलं आहे. आता आपण हे अनबॉक्सिंग करूया. माझ्या मुलाला सध्या कोरोनामुळे कुठल्या शाळा वगैरे चालू नाही आहे, तर मी सध्या त्याच्यासाठी होमस्कूलिंग चालू केलेलं आहे. तर त्यासाठी मी हा पुस्तकांचा सेट त्याला मागवलेला आहे. आपण पाहूया हा कसा येतो आहे ते. ओके, हा 12 पुस्तकांचा सेट आहे. याच्यामध्ये जवळपास नर्सरीच्या मुलांना जे जे बेसिक माहिती असायला हवी त्या सगळ्या पुस्तकं याच्यामध्ये समाविष्ट आहेत. मी हा प्रोडक्ट ऑनलाईन पाहिला होता ॲमेझॉनवरती. त्या प्रोडक्टचे रिव्ह्यू खूप चांगले वाटले त्यामुळे मी हा मागवून घेतला होता. आपण पाहूया हे काढून. मस्त. याच्यामध्ये यांनी आपल्याला एक मॅन्युअल दिलेला आहे, म्हणजे प्रत्येक बुकचं कव्हर फोटो दिलेले आहेत त्याच्यामध्ये. तर पहिलं बुक आहे अल्फाबेट लर्निंग, दुसरं आहे ॲनिमल्स, तिसरं आहे बर्ड्स, त्यानंतर आहे फ्लावर्स, फ्रूट्स, नंबर्स, बॉडी पार्ट्स अँड अबाउट प्रोफेशन्स, त्यानंतर आहे शेप्स अँड कलर, त्यानंतर आहे व्हेकल, व्हेजिटेबल्स, त्यानंतर वाईल्ड ॲनिमल्सचं एक बुक आलेलं आहे याच्यामध्ये. बरोबर ही 12 पुस्तकं मला मिळालेली आहेत. आता पहिलं बुक पाहूया आपण, ते आहे अल्फाबेटचं. याच्यामध्ये आपल्याला यांनी स्मॉल आणि कॅपिटल दोन्ही अल्फाबेट दिलेले आहेत. अगदी व्यवस्थित अशा प्रिंटमध्ये हे आलेलं आहे. त्यासोबतच त्याच्या चित्र दिलेले आहेत. त्याचाही आकार अगदी मोठा आहे, मुलांना सहज पाहता येतील अशा ठळक अक्षरांमध्ये हे सगळं दिलेलं आहे. त्याशिवाय ह्या पेजची क्वालिटी खूप छान आहे, त्याचा ग्लेज खूप छान आलेला आहे. शक्यतो मुलं पुस्तकं हँडल करताना ते फाटण्याची जास्ती शक्यता असते, तर त्यासाठी हा एक खूप चांगला पर्याय आहे. या पानांची क्वालिटी खूप चांगली आहे त्यामुळे मुलांकडून हे हाताळताना फाटलं जाणार नाही. या पुस्तकातली एक चांगली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये स्मॉल लेटर्स आणि कॅपिटल लेटर्स दाखवलेले आहेत अगदी ठळक अक्षरांमध्ये, त्यामुळे हे खूप छान आहे. त्यानंतर आहे ॲनिमल्स, तर याच्यामध्ये सगळ्या प्राण्यांचे फोटो दिलेले आहेत आणि त्याच्याखाली त्यांचं नावही दिलेलं आहे. मुलांना अशा कुठल्या वस्तू किंवा काही शिकवत असताना ते जर तुम्ही दाखवून शिकवत असाल तर ते मुलांना खूप त्याचा फायदा होतो, मुलांना ते लक्षात ठेवायला सोपं जातं. असंच हे बर्डसाठी पुस्तक आहे. याचे हे आकार खूप छान मोठे दिलेले आहेत, मुलांना इझिली ते कॅप्चर होतील असे आहेत. त्यानंतर आहे हे फ्लावर्स बुक, त्यानंतर आहे फ्रूट, तर फळं देखील याच्यामध्ये सगळी दिलेली आहेत, जे इंडियन असतील आणि नॉन इंडियन सगळी फळं याच्यामध्ये दाखवलेली आहेत. याचे फोटो अगदी स्पष्ट प्रिंटिंग आहे, याचं कलरफुल आहे हे बुक. त्यानंतर आहे नंबर. ह्या नंबर बुकमधली मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे यांनी येथं काउंटिंग दिलेलं आहे, म्हणजे काउंटिंगसाठी ऑब्जेक्ट दिलेले आहेत आणि ते झाल्यानंतर आपण जी एक उजळणी म्हणतो म्हणजे 21, 22, 23, 25 असं 100 दिलेलं आहे यांनी, त्यामुळे हे इझिली शिकवता येईल आपल्याला. आणि सोबतच त्यानंतर परत जे 100, 500, 1000 अशा जे कॅल्क्युलेशन आहेत त्याबद्दलही त्यांनी मागं दिलेले आहेत, त्यामुळे तेही मुलांना आपल्याला शिकवणं सोपं जाईल. त्यानंतर आहे बॉडी पार्ट्स अँड अबाउट मी, म्हणजे मुलांना सगळे शरीराचे अवयव तुम्ही जर असे प्रत्यक्ष बघून या फोटोतून शिकवलं तर ते नक्कीच लवकर मुलांना शिकता येईल. हा रिव्ह्यू मी कधी देते, मी हे आणून जवळपास 1.5 महिना झालेला आहे आणि माझ्या मुलाला हे शिकवत असताना याचा खूप जास्ती फायदा झाला.
त्याला आता हे सगळं खूप लवकर लक्षात राहायला लागलं आहे, त्याला खूप लवकर ओळखता येतं. त्यानंतरचं हे बुक आहे प्रोफेशनल. तर प्रत्येकाच्या युनिफॉर्मवरती यांनी आपल्याला हे मुलांना शिकवणं खूप सोपं जातं. त्यानंतर आहे कलर अँड शेप्स. तर हे देखील पुस्तक खूप छान आलेलं आहे, कलर अगदी डार्क आलेले आहे, त्याचे प्रिंटिंग खूप छान आहे, आकारही व्यवस्थित दिलेले आहे, त्यामुळे मुलांना हे नक्कीच लवकर लक्षात राहतं. तर हेही पुस्तक छान आहे. हे सगळं माझ्या मुलाला खूप लवकर लक्षात राहिलं, मला हे शिकवणं खूप सोपं गेलं ह्या पुस्तकांमुळे त्याला सगळं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना आपण एकाच पुस्तकातून जर सगळं शिकवत असाल तर ते पुस्तक जास्ती प्रमाणात हाताळलं जातं. तर अशी वेगवेगळी पुस्तकं जर असतील तर नक्कीच त्याचा हाताळण्याचा वेळ कमी होतो, त्यामुळे ही पुस्तकं फाटण्याची शक्यता खूप चांगली आहे. आणि पेज क्वालिटी, पेंटिंग, कलरिंग याचं खूप चांगलं आहे, त्यामुळे मुलांनाही घ्यायला, वाचायला, पाहायला खूप आवडतं. त्यानंतरचं एक पुस्तक आहे ते म्हणजे वाईल्ड ॲनिमल. मला यातली एक सगळ्यात चांगली गोष्ट आवडली म्हणजे जे वाईल्ड ॲनिमल असतील आणि आपले जे पाळीव प्राणी आहेत ह्याचे त्यांनी दोन वेगवेगळे पुस्तकं दिलेले आहेत. म्हणजे मुलांना ते कन्फ्युजनही दूर होईल, म्हणजे कुठले प्राणी जंगलात राहतात आणि कुठले आपल्यासोबत राहू शकतात याच्यासाठी हे खूप चांगलं आहे. तर हा असा 12 पुस्तकांचा सेट खूप छान आलेला आहे. माझ्या मुलाला तर हा खूप आवडला, मलाही त्याला हे शिकवण्यासाठी सोपं गेलं. अगदी चांगल्या क्वालिटीचे, चांगली चमक असणारी ही सगळी पुस्तकं आहेत, आकाराला अगदी छोटी छोटी आहेत, वेगवेगळी आहेत, त्यामुळे मुलांनाही नक्कीच आवडतील. तर हा सेट जर तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून तुम्ही हे नक्कीच मागवून घेऊ शकता. सुजन संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. जसे की उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी, बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी, लहान मुलांचा अभ्यास कसा घ्यावा, लहान मुलांचे खेळ कसे असावे, बाळाच्या विकासातील भरपूर साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी याबद्दलचे बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती पाहू शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. नवनवीन पॅरेंट्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. या चॅनल संदर्भात आपल्या काही सूचना, कल्पना आणि प्रतिक्रिया असतील तर त्याही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आमच्यासाठी त्या नक्कीच मार्गदर्शक ठरतील. यासोबतच सुजन संगोपन आमच्या फेसबुक ग्रुप आणि फेसबुक पेजलाही तुम्ही लाईक करू शकता आणि जॉईन होऊ शकता. थँक्यू.